कधीही कुठलेही कबाब बनवावे तर असेच कुरकुरीत असायला पाहिजे असेच प्रत्येकाची म्हण असते. तर मंडळी त्याचकरिता आज आपण कुरकुरीत चिकन कबाब्स बनवलेले आहेत. रमदान आहे आणि रमदान स्पेशल म्हणून ही एक रेसिपी आज आपण बनवलेली आहे. झटपट बनवली जाते, नेहमीच सारखी आणि अतिशय चविष्ट लागते. 10 मिनिटात तयार होणारे हे कबाब्स तुम्ही त्याच्याबरोबर खाऊ शकता, चटणीसोबत खाऊ शकता किंवा बर्गर बनमध्ये घालून मस्तशे असे चिकन बर्गर बनवून सुद्धा खाऊ शकता. 5 ते 6 जणांसाठी पोट भरून म्हणजे 1/2 किलो चिकन कबाब कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत. नमस्कार मंडळी, मी भारती म्हात्रे पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं सिम्पली स्वादिष्टमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. कुरकुरीत चिकन कबाब्स बनवण्यासाठी इथे मी 1/2 किलो चिकन खिमा घेतलेला आहे. त्याचसोबत 2 मोठे चमचे आलं लसणाची पेस्ट, 1 हिरवी मिरची आणि बारीक चिरलेली कोथमीर. त्याचसोबत आपल्याला लागणार आहे बटाट्याचं खीस. ते इथे बघा, कडक मोठी बटाटी मी घेतलेली आहे जे फ्रेंच फ्रायसाठी आपण वापरतो. 6 घेतलेली आहेत मीडियम साईजचे, पण मोठी असेल तर तुम्ही 4 ते 5 घेऊ शकता. सोलून स्वच्छपणे धुवून आता स्लाईस कट करायचे आहेत. स्लाईस पण एकदम पातळ करायचे आहेत, जाड स्लाइसेस करायचे नाही आहेत. जेवढं मिनिमम तुम्हाला ॲडजस्टमेंट ठेवता येईल तितपत ठेवून ह्या प्रकारे स्लाईस कट करून घ्या. हे बघा, 4-5 मी एकत्र ठेवती आहे आणि त्यानंतर दुमडून बघायचं. सर्व एकत्र यापर्यंत दुमडून झाल्यास समजायचं परफेक्ट झालेले आहेत. आता हे सर्व स्लाईस करून मी घेतलेले आहेत. स्लाईस करून घेतल्यानंतर पाण्यामध्ये ठेवा, नाहीतर बटाटी काळी पडतात. आता हे आपल्याला एकदम पातळ कापून घ्यायचे आहेत. 5-6 स्लाइसेस एकत्र करून ह्या प्रकारे पातळ कापून घ्या. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खिसणीने खिसून घेऊ शकता, पण ते खूप पातळ होतील, पाणी सोडेल आणि तसं आपल्याला नको आहे. आपल्याला टेक्स्चरसुद्धा परफेक्ट हवं आहे, तर ह्या प्रकारे कापूनच घ्या. कापून झाल्यानंतर पुन्हा पाण्यामध्येच ठेवा, काळे पडू नये म्हणून. आता जर तुम्हाला हवं असेल तर असं तुम्ही उन्हामध्ये वाळवून तळून खाऊ शकता, छान लागतात. पण जसं की आज कबाब बनवणार आहोत तर एका बोलमध्ये किंवा एका वाडियामध्ये मोठ्या खिमा घ्या चिकनचं. आता ह्या खिम्यामध्ये आपण घालूया 1 ते 2 बारीक चिरलेली हिरवी मिरची, 2 चमचे भरून आलं लसणाची पेस्ट. मिरची मी एकच घेतली आहे कारण मुलांना मला हे कबाब द्यायचे आहेत म्हणून जास्ती तिखट बनवत नाही आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तिखट वाढवू शकता. बारीक चिरलेली कोथमीर घाला याच्यामध्ये. त्याचसोबत 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला पावडर. फक्त एवढे स्पायसेस घातलेले आहेत कारण खूप माइल्ड ठेवणार आहे. फक्त चिकनचा फ्लेवर मला याच्यामध्ये हवा आहे म्हणून. आता याच्यामध्ये खिसलेलं बटाटी आपल्याला घालायची आहे. इथे एक टिप तुम्हाला देते आहे, खिसलेल्या बटाट्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या गरजेनुसार किंवा आवडीनुसार कमी जास्ती करू शकता. जेव्हा आपण याच्यामध्ये पिठं घालतो, जसं की आत्ता आपण याच्यामध्ये 3 ते 4 चमचे मोठे बेसन घालणार आहोत, त्याचसोबत कॉर्नफ्लॉर घालणार आहोत 3 मोठे चमचे, चवीपुरतं मीठ घाला आणि हे सर्व मिक्स करून घ्या. सर्व पीठ दोन्ही म्हणजे दोन्ही पीठं याच्यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून बघा. जर तुम्हाला वाटलंच की पीठ कमी आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये पीठ वाढवू शकता. जर वाटलं बटाट्याचे खीस कमी पडतो आहे, कमी दिसतो आहे, तर ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये वाढवू शकता. फक्त सर्व एकत्र मिक्स झालं पाहिजे, बाइंड झालं पाहिजे बघा. आणि या प्रकारे बाइंड झाल्यानंतर त्याचे कबाब्स करून बघा, होत आहेत की नाही बघा. असं गोल कबाब करून बघा, किंवा जर तुम्हाला असं लांबा सीक बनवायचं असेल तर सीक कबाबसुद्धा तुम्ही बनवू शकता, पर्सनल चॉईस आहे. तर मी मीडियम साईजचे असे फ्लॅट कबाब्स बनवलेले आहेत आणि बटाट्याचा खीस काय छान दिसतो आहे बघा. आता तळून घ्यायचे आहेत, त्यासाठी तेल आधी कडकडीत गरम करा आणि एक एक करून याच्यामध्ये सोडा. सुरुवातीला तेल एकदम कडकडीत गरम करा, नंतर मीडियमवर तळून घ्या. खूप हायवर तळून घेतलं तर वरून तर कुरकुरीत होईल पण आतलं चिकन कच्चं राहील, म्हणून या गोष्टीची काळजी घ्या. साधारण 2 ते 3 मिनिटानंतर फ्लिप करा आणि याच प्रकारे 2 वेळा तरी आलटून पालटून तुम्ही फ्लिप करा आणि असा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. आणि तुम्ही बघू शकता आपले कबाब्स तयार आहेत. सुरेख रंग आलेला आहे, चिकन कबाब आहे, हलकासा श्रिंक झालेला आहे, साईजमध्ये थोडीशी कमी झाली आहे, पण दिसायला सुंदर दिसतायत. वरती बटाट्याचं खीस बघा, त्याच्याने टेक्स्चरसुद्धा छान आलेला आहे आणि खाण्यासाठी तर एकदम छानच लागणार आहेत, कुरकुरीत लागणार आहेत. तर मंडळी, याच प्रकारे
बाकीचे कबाब सुद्धा तुम्ही तळून घ्या. पण एक कबाब मी तुम्हाला दाखवते, बघा किती कुरकुरीत झालेला आहे. आणि आतून पण बघा एकदम असे गरम आहेत खूप. पण बटाट्याची सल्ली जी आहे ती खरंच खायला मज्जा येणार आहे. छान कॉम्बिनेशन लागतो बटाट्याचं खीस आणि चिकनचं. तर मंडळी याच प्रकारे सर्व कबाब्स तुम्ही तळून घ्या. कबाब्स उरले तर याच युनिरॅपमध्ये रॅप करून तुम्ही डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी ओव्हनमध्ये गरम करून खाऊ शकता. टमॅटो कॅचअपसोबत सर्व्ह करा, पुदिन्याची चटणीसोबत सर्व्ह करा, किंवा पावमध्ये बर्गर बनमध्ये घालून भाज्या घालून तुम्ही ॲज अ बर्गर मुलांना देऊ शकता. तर मंडळी अर्धा किलो चिकन खिम्याचे हे कबाब्स आय होप तुम्हाला आवडले असतील. आता तुम्ही पण बनवा, स्वतःही खा आणि सर्वांना खायला द्या. आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला बाकी विसरू नका. आणि पाहत रहा सिम्पली स्वादिष्ट. आजचा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि भेटूया आता मग पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.